नमस्कार, आजच्या ठळक बातम्या। संतोषवाडी व जानरवाडी नुकसानग्रस्त द्राक्ष बागा व मका पिकांचे पंचनामे करण्याचे काम अंतिम टप्प्यात। संतोषवाडी व जानरवाडी भागातील पावसाने नुकसान झालेल्या द्राक्ष बागांचे व मका पिकांचे पंचनामे करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून ते 2 दिवसात पूर्ण होत असल्याची माहिती कृषी सहाय्यक अधिकारी सौ सुषमा कांबळे यांनी सांगितले। आमचे चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांच्याशी बोलताना त्या म्हणाल्या, नमस्कार, मी कृषी सहाय्यक सुषमा कांबळे, संतोषवाडी जानरवाडीसाठी मी कृषी सहाय्यक आहे। सध्याच्या 19-20 सालातील ऑक्टोबर महिन्यात पडलेल्या सततच्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे आणि फळबागांचे भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। त्यासाठी आम्ही संतोषवाडी आणि जानरवाडीमध्ये आमचे तलाठी पवार सर आणि कोतवाल ग्रामरोजगार सेवक, ग्रामसेवक आणि मी कृषी सहाय्यक आम्ही सगळेजण मिळून पंचनामा सुरू केलेला आहे। जवळजवळ आज अखेर आमचे 90% पंचनामे पूर्ण होत आहेत। या पंचनाम्यामध्ये द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, म्हणजे 100% नुकसानीत आहेत सर्व लाभार्थी। शिवाय मक्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। जी पिकं खरीपामधली काढणीला आलेली आहेत त्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे। त्यामुळे आम्ही खरीप पिकं आणि द्राक्ष फळबागा यांचे पंचनामे सुरू केलेले होते, ते आता 90% काम आमचं पूर्ण होत आहे। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार, तुमचं नाव सांगा। माझं नाव रोहित दिलीप बिसुरे, जानरावाडी। जानरावाडी, बोला। सप्टेंबर महिन्यातील परतीच्या पावसाने बऱ्यापैकी द्राक्षबाग आणि मका पिकातील बरंच नुकसान झालेलं आहे आणि त्याचे पंचनामे आता सुरू झालेले आहेत। आणि कृषी अधिकारी, तलाठी या सर्व अधिकाऱ्यांनी जवळजवळ बऱ्यापैकी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर येऊन पंचनामे केले आहेत आणि आता आज आमच्या शेतात त्यांनी पंचनामे केलेले आहेत आणि बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे परतीच्या पावसामुळे। तुमच्या माहितीप्रमाणे किती टक्के नुकसान झालं असं तुम्हाला वाटतंय? जवळजवळ 100%, 90-100% नुकसान झालेलं आहे। मग शासनाकडून काय अपेक्षा ठेवणार तुम्ही आता? शासनानं मदतीचा हात पुढे केला पाहिजे, हीच आमची अपेक्षा आहे। बरोबर, ठीक आहे। धन्यवाद आमच्या चॅनलला माहिती दिल्याबद्दल। नमस्कार। नमस्कार। यावेळी संतोषवाडीचे तलाठी श्री हरिराम पवार, कोतवाल दत्ता वाघमारे, ग्रामपंचायत कर्मचारी विलास देशिंगे व इतर सर्व नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते। अशी माहिती शेतकरी मराठी चॅनलचे प्रतिनिधी बाळासाहेब गुरव यांनी दिली। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। नमस्कार।